गोंडपिपरी तालुक्यातील वडोलीत कोरोनाचा शिरकाव, आई व मुलगा निघाले कोरोनाबाधित, 4 दिवस वडोलीत मुख्य बाजारपेठ बंद, प्रशासन अलर्ट। गोंडपिपरी तालुक्यातील वडोली गावात शुक्रवारी अखेर कोरोनाने शिरकाव केला असून कुटुंबातील आई व मुलगा कोरोनाबाधित निघाले। शुक्रवारी रात्री या संबंधाने ग्रामपंचायतीने गावात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाधित व्यक्तीच्या घराजवळील परिसर सील करून मंगळवारपर्यंत वडोली बसस्थानकावरील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे। सदर व्यक्ती एका कार्यक्रमानिमित्त राजुरा येथे गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच गावात परतले। घरी नुकताच गणेश उत्सवाच्या निमित्ताने पाहुणे मंडळी सुद्धा आली होती। अशातच आई व मुलाला ताप सर्दी जाणवायला लागली। त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले। तेथील सेवेवर असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्याने कोविड सेंटरमध्ये कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला। लागलीच आई व मुलांनी कोरोना टेस्ट केली। काही तासाने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वडोलीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली। शुक्रवारी दुपारी तहसीलदार सीमा गजबिये, ठाणेदार संदीप धोबे गावात हजर झाले। बाधित व्यक्तींच्या लगत असलेल्या परिसर सील करण्यात आला असून गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। वडोळीत अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने तालुका प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन अलर्ट झाले आहे। उत्तरीय तपासणीसाठी कुटुंबियांचे देखील नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती आहे। ग्रामपंचायतच्या वतीने 4 दिवस मेडिकल वगळता मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे। प्रमोद दुर्गे, गोडपिंपरी, चंद्रपूर।